श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी असते। याच दिवशी अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाले होते। या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा प्रकट दिन यावर्षी 23 मार्च 2023 रोजी आहे। यालाच आपण जयंती महोत्सव सुद्धा म्हणतो। हा महोत्सव कोट्यवधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा असतो। सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामी देव याच दिवशी छेली या खेडेगावी प्रकट झाले होते। तर 23 मार्चला प्रकट दिन आहे आणि या दिवसासाठी अजून तरी 25-26 दिवस बाकी आहेत। तर या दिवसांमध्ये आपण ज्या पण सेवा करू त्या आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचणार आहे। फक्त ज्या सेवा आहेत त्या आपल्या मनोभावे झाल्या पाहिजेत आणि आपण त्या मनोभावे केल्या पाहिजेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कोणत्या सेवा केल्यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर आपल्या केलेल्या सेवा मार्गी लागतील, आपल्या केलेल्या सेवांचं पुण्य आपल्याला या जन्मामध्ये भेटेल। तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्वामी समर्थ महाराजांना सर्वात प्रिय असलेली सेवा म्हणजे नामस्मरण। नामस्मरणामध्ये खूप जास्त शक्ती आहे। आपण जितकं जास्तीत जास्त नामस्मरण करू तितकंच ते स्वामी महाराजांना प्रिय आहे। नामस्मरणाचे भरपूर असे फायदे आपल्याला बघायला मिळतात। आपली एकाग्रता वाढते, आपलं चित्त शुद्ध होतं, वाचासिद्धी प्राप्त होऊ लागते, दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर अजिबात होत नाही, मन कायम आनंदी राहते, सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात। तर असं हे स्वामी समर्थांचं नामस्मरण आपण येत्या 23 तारखेपर्यंत, आयुष्यभर तर ते आपल्याला करायचंच आहे, परंतु 23 तारखेपर्यंत आपल्याला जितकं जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल तितकं आपण करावं। आणि नामस्मरण करताना फक्त तुम्हाला देवासमोर बसून राहायचं आहे असं सुद्धा नाही आहे। स्त्रियांसाठी विशेष सांगते की स्त्रिया स्वयंपाक बनवताना, घरातील सर्व कामे करताना दिवसभर स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। जर तुमचं मन शांत होत असेल, तुम्हाला जर स्वामींची प्रचिती येत असेल तर तुम्ही या गोष्टी निश्चितपणे करू शकता। तर प्रकट दिनापर्यंत आपण जितकं जास्तीत जास्त नामस्मरण करू त्याची आपल्याला फलश्रुती निश्चितपणे मिळेल। तर विशेषतः घरातील स्त्रियांनी हे करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण घरामध्ये जितकं श्री स्वामी समर्थ नामाचा जप होईल तितकंच आपलं घर शुद्ध आणि प्रसन्न होईल। त्याचबरोबर त्याचं फळ जे आहे ते आपल्या घरातील सर्वच व्यक्तींना लागेल। ही सेवा करणं घरातील स्त्रीला अगदीच शक्य आहे। तुम्ही स्वयंपाक करता करता, भांडे घासता घासता, कपडे धुता धुता, म्हणजे घरातील सर्व जी दिवसभरातली कामं करत असतात आणि ज्यावेळी घरामध्ये कुणी नसतं त्यावेळी तुम्ही हे नामस्मरण निश्चितपणे करू शकता। आणि त्याचबरोबर या नामस्मरणाचे फायदे आपल्या पूर्ण घराला मिळणार आहेत। घरातील पुरुष बाहेर जातात आणि त्यांची भरपूर सारी कामं असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते नामस्मरण करायला जमेल किंवा नाही जमणार, परंतु घरातील स्त्रीला हे निश्चितपणे जमेल। त्याच्यामुळे घरातील स्त्रीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रकट दिनापर्यंत स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले तर त्याचे फायदे, अगणित फायदे आपल्याला बघायला मिळणार आहेत। जीवनामध्ये कितीही संकटे येऊ देत, कितीही दुःख असू देत, परंतु जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत राहाल ना, तेव्हा ती संकटे पटकन दूर होतात आणि त्याचा आपल्याला जास्त त्राससुद्धा होत नाही। त्याच्यामुळे ही सेवा घरातील प्रत्येक स्त्रीकडून व्हायलाच हवी आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमच्याकडील सोने चांदी, तुम्ही काय देता, काय करता आणि किती सजवता हे अजिबात महत्त्वाचं नाही आहे। फक्त स्वामी महाराजांना तुमची भक्ती प्रिय आहे, तुम्ही किती मनाने त्यांची भक्ती करतात हे प्रिय आहे। त्याच्यामुळे नामस्मरणामध्ये खूप जास्त शक्ती आहे आणि नामस्मरण जर आपल्याकडून रोज जास्तीत जास्त होत असेल तर ते आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप चांगलं आहे। तुम्ही कितीही देवाला कोणतेही नैवेद्य दाखवा, त्याचा जितका परिणाम होणार नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त परिणाम हा नामस्मरणाने होणार आहे। त्याच्यामुळे ही सेवा करायला अजिबात विसरू नका। त्याच्यानंतर दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत। तर स्वामीचरित्र सारामृत बरेचसे जण वाचत असतील आणि नियमितपणे वाचत असतील, रोजचे 3 पारायण करत असतील, परंतु हे जे दिवस आहे त्याच्यामध्ये आत्ता आपल्याला 21 दिवस मिळणार आहे। आपण 21 दिवसांचं, 11 दिवसांचं, 7 दिवसांचं असं स्वामीचरित्र सारामृताचं
पारायण करू शकतो। 21 दिवसांचं संकल्पयुक्त जर पारायण केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे फायदे आपल्याला बघायला मिळतात। 21 दिवस रोज न चुकता आपल्याला 21 अध्याय पूर्ण करायचे आहे, म्हणजे रोज आपल्याला 21 अध्याय वाचायचे आहे। असं जर पारायण तुम्ही करू शकलात तर तुम्हाला अगणित असे फायदे या पारायणाचे बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर सेम याच पद्धतीने तुम्ही 11 दिवसांचं सुद्धा करू शकता किंवा मग 7 दिवसांचं पण करू शकता। तुम्ही संकल्पित पारायण या दिवसांमध्ये करू शकता। जर तुम्हाला इतकं 21 दिवसांचं पारायण करणं शक्य नसेल, 11 दिवसांचं शक्य नसेल, तर तुम्ही रोज एक अध्याय याप्रमाणे 21 दिवसातसुद्धा एक पारायण करू शकता किंवा मग 3 अध्यायाप्रमाणे 7 दिवसांमध्ये एक पारायण करू शकता। तर अशा पद्धतीने यावेळी खूप मोठी पर्वणी आहे की आपण जास्तीत जास्त सेवा करू शकतो आणि जास्तीत जास्त फळसुद्धा मिळवू शकतो, स्वामी महाराजांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो। तर स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा सर्वांनाच खूप प्रिय असतो, सर्वांसाठी ही दिवाळी असते आणि या दिवशी सुद्धा आपल्याला भरपूर साऱ्या सेवा करायच्या असतात, पण त्या सेवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। त्या अगोदर आपण या उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला काय करता येईल आणि कोणत्या सेवांनी आपल्याला स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेता येईल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत। त्याच्यानंतर आपल्याला गुरुचरित्र पारायण सुद्धा या दिवसांमध्ये करता येणार आहे। गुरुचरित्र पारायण आपण 7 दिवसांचं, साधारणतः 7 दिवसांचं करत असतो आणि ते बरं पण पडतं। तर त्या दृष्टीने आपण प्रकट दिनाच्या अगोदरपासून 7 दिवसांचं, अगोदरपर्यंत 7 दिवसांचं पारायण सुद्धा करू शकतो। गुरुचरित्र पारायणाचे भरपूर सारे फायदे आहेत, तुम्ही खूप जणांकडून ऐकत असाल। अडलेली कामं म्हणा किंवा मग आपल्याला कुठलीही संकट असू देत, सर्व संकट आणि आपली अडलेली कामं या पारायणाने निश्चितपणे पूर्ण होतात। आपल्या घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता येते आणि असं म्हटलं जातं की जेव्हा आपण हे पारायण करत असतो त्यावेळी स्वामी महाराज चक्क आपल्या घरामध्ये येऊन जातात। तर ज्यांना ज्यांना ही सेवा करणं शक्य आहे त्यांनी हे गुरुचरित्र पारायण या दिवसांमध्ये नक्की करा। दत्त जयंती असो किंवा मग स्वामी महाराजांचा प्रकट दिन असो, या दिवसांमध्ये जर आपण गुरुचरित्र पारायणाचं पाठ केले तर आपल्याला त्याचा अगणित असा फायदा मिळतो। त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी आपण हे पारायण करायला हवं असं म्हटलं जातं की ह्या पारायणाने आपल्या आयुष्यातील सगळे प्रश्न जे असतात ते सुटतात, संकटे जी असतात ती लवकरात लवकर कमी होतात। आता प्रत्येकाला असं वाटेल की पारायण करायचं म्हणजे काहीतरी मागण्यासाठीच करायचं का, तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणास काय हवे आहे ते आपल्या आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय। बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते, तसे भक्तांसाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो। आपण केवळ ते संकल्परूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे, पण तेही नियमात राहून कासवाप्रमाणे सर्व अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण। मग जेव्हा लहान मूळ पोळी लाटतं पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते, तसा ईश्वरही आपली दखल घेतोच, म्हणून करावं ते पारायण। सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न आणि मंगलमय होते, त्याचबरोबर घरातील वातावरण शुद्धसुद्धा होते। आपल्याला या दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करता येणं म्हणजे एक आपलं नशीबच समजा, कारण गुरुचरित्र पारायण अगदी कुणालाही करता येतं असंही नाही। जोपर्यंत त्या स्वामींच्या मनामध्ये असतं तोपर्यंत आपण ते करू शकत नाही। जेव्हा स्वामींना वाटतं की हे आपण करावं तेव्हाच स्वामी ते आपल्याकडून करून घेतात। त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायण करणं हे आपल्या हातामध्ये नाही आहे, ते सर्व स्वामींच्या हातामध्ये आहे। आपण फक्त आत्तापासून सुरुवात करा आणि ईश्वराकडे प्रार्थना करा की मला हे पारायण करायचं आहे, किंवा मग मला या दिवसांमध्ये स्वामीचरित्र सारमृताचे पाठ करायचे आहे, किंवा मग मला कंटिन्युअसली नामस्मरण करायचं आहे। ह्या इच्छा आजपासूनच स्वामींना बोलायला सुरुवात करा। याच्यामुळे काय होईल, तुम्हाला या पर्वणीचा एक हिस्सा होता येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वामींची सेवा करता येईल। आणि जर तुम्ही मनोभावे मनापासून ही सेवा जर केली तर स्वामी समर्थ महाराज त्यांच्या प्रकट दिनी या सेवेची निश्चितपणे नोंद घेतील आणि आपल्याला ज्या पण गोष्टी आहे लागत आहेत किंवा मग ज्या पण गोष्टींची आपल्याला गरज आहे त्याहूनही जास्त गोष्टी ते आपल्याला देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील। भरपूर मित्रमैत्रिणींना खूप सारे अनुभव येत असतात, त्याचप्रमाणे आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला सुद्धा स्वामी महाराजांनी
अनुभव द्यावेत किंवा मग आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह व्हावेत आणि त्यातून आपली सुटका व्हावी, तर एकदा या गोष्टी या दिवसांमध्ये नक्की करून बघा. तुमच्या इच्छासुद्धा नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील. तर चला, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.